नमस्कार, मी काजल आणि हा आहे आपला शंभू. आज आहे लेझी डे. सकाळपासून गम्मत जम्मत चाललेली आहे. गौरंगला ओवाळायचं राहिलंय. सो गौरंग म्हणे काय मी थोड्या वेळात येतोच, तोपर्यंत तुम्ही सगळी सकाळची गम्मत बघून घ्या. आईचं चाललेलं आहे इथे पाणी भरण्याचं काम. आज आलं आहे आमच्याकडे पाणी आणि याची अशी कोंडी करून ठेवली मी, कारण पाणी आलं याला पाणी घ्यायचंय मला. मी याच्यात झोळीत बसवून ठेवलं आणि इथे आई पाणी भरते. तरी आईला प्रश्न की बाकीचे भांडे आई म्हणे मी वर उचलून ठेवले त्या याच्याने, पण 8 दिवसाआड पाणी येत असल्याने भरणंही गरजेचं असतं. बबल्या 8 नाही सॉरी 10 दिवस आहे. कशी आजी मम कुठे बोलते? आजी मम आजी ते मम बोलते. कसं कोंडून ठेवलंय आईने? काय झालं म्हणू भाऊ? ए भैया आजी कुठे चालली गेली? ए छोटी गैया, छोटी गैया. हो अम्मा बघणं चाललंय. आणि आजी कुठे गेली? आजी आजी बाहेर चालली गेली म्हणून समोर एवढं जोरात ओरडला आजीला. आजी आणि हा सगळा टाइमपास चाललेला आहे माझाही. मी मस्त बसलेली आहे. आईचं पाणी भरायचं काम. आई तर सकाळी सकाळी सगळं घर सगळं आवरून झालेलं आहे. मी आणि शंभू आम्ही जसे तसे अजून बसलोय. म्हटलं आवरूया. बबल्या काय चाली का? शंभू उठला पुन्हा लागला नानी तरी मोरणी. उठल्या बरोबर सुरू होऊन जात आणि त्या साईला सोडायचंच नाही. तो साई विहाला लाड करेल ते सुद्धा चालत नाही. साईने विहाला घ्यायचं नाही. तिला आवाजही दिलेला चालत नाही. हा ओरडतो त्याला, दादागिरी करतो त्याचा आणि त्याचे कान ओढतो. हा असा बदमाश या का रे? नाही म्हणतो आणि आज आम्हाला जेवायचंय. आता बघा पावणे 2 झालेले आहे. आज उशीर झाला. सगळं आवरायचं राहिलं होतं. पाणी आलं होतं मग उशीर असतं. पाणी आलं की बाकीचे कामं पटकन होतात. आणि जेवायचं राहिलंय. नाश्ता झाला होता. मग या आता आम्ही बसतो जेवायला. आज मस्त आहे काहीतरी जेवायला. आम्ही जेवायला बसणारच होतो. तेवढ्या ते पाहिजे. एक ताट बसायला, एक ताट लागतं नाही. मला जेवायला देणार आहे. जेवायचंय मला. काय बघतो तुला ताट? हा असं जेवण करायचं. आई कितना नमक परत द्या ग. आणि आज केलंय माझ्या आईने आंबट वरण. आता ते वरण भात पोळी आणि भाजी आलू वांग्याची नाही कांदे वडाची भाजी केली आहे. तू जेवतो का आमच्या बरोबर? जेवतो? चल मग बैस खाली. मग जेवायला वाढतो तुला. बैस ना. का रे ते देव घर रे? तुला बस आलाय का काका? हा उठ ना मग. ताया माझा म्हणतो तू ताणी. शंभू आजीला भाऊ कर पटकन कर कर कर. आजी कुठे? शंभू तुझा ड्रेस दाखव. हे बघा आमच्या शंभूचा लुनू ड्रेस घालून शंभू तयार आहे. शंभू चाललाय आणि मयूर मामाकडे. आणि हा ड्रेस कोणी घेतलाय शंभूला? मामीने. मामीने घेतला ड्रेस. आम्ही बोलते ना मामी को. अरे मामी घेतलाय की तुझ्या आमीने? आमीने घेतला ड्रेस. हा कोण आहे म्हणू? कोण आहे आत्या? आज दिसली का? आम्ही चाललंय आमचं आजचा ब्लॉग बघणं. शंभूच्या पप्पांनी टाकला होता ना जळगावची भाऊबीज. हे बघा बाबी कोण आहे? कोण आहे सांग? आत्या. हो आत्या दिसते. बघ आजा, बघ आजा. आप्पा बघ आप्पा. कोण आहे म्हणे? आप्पा. आत्या दिसली का? आप्पा आणि आत्ता दिसले. ए शोपी काका, शोपी काका दिसले. शोपी काका दिसले का भाऊ? कुठे आहे शोपी काका? शोपी काका आत्या. वा रे वा. भांडे घासते वंदाजी येती. हे बघा आमचा राजेशाही थाट. बघा उशीवर डोकं पाय लांब करून काय बघतोय म्हणू आमचा छोटी छोटी गैया. आणि आप्पाचा व्हिडिओ बघितला का तू? आप्पाला छान छान करून दे. छान 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 कर आप्पाला. सो गाईज आता माझं इथे करणं झालेलं आहे मटकीची उसळ. आणि आमचा पल्ले चाललेला आहे म्हणजे तिघ जणांचा, आई पप्पा मी आणि शंभू. आमच्या चालीचं चाललेलं आहे बघणं.
तारक मेहता का उलटा चष्मा। शंभूला छान तयारी केली, सुंदर त्याच्या मामीने आणलेला ड्रेस घातला। प्लॅन होता आमचा मंदूच्या मित्राकडे जायचा, पण तो म्हणे ताई मी घरी नाहीये, त्यामुळे आमचा प्लॅन फ्लॉप झाला, आम्ही राहिलो घरीच। आणि आज आहे जेवायला बेड, आई बसलेली आहे, पप्पा त्याचा लटी बघणार, आम्ही करणार आहे आता भेळ। शंभू तू भेळ काढणारच का? स्टिक कशी हलवायची मला आवडते म्हणून मी ती स्टिक घेते। आणि हा पहा लावलेली स्टिक काढून टाकली, त्याला खेळायला पाहिजे ती। बाय बाय बाय, चला आता बनवूया भेळ। मटाची उसळ आम्ही तयार करून ठेवलेली आहे आणि पाणीपुरी पप्पा घेऊन आले, त्यांना म्हटलं होतं म्हटलं पाणीपुरी घेऊन या भेळ मध्ये टाकायला, समोसा वगैरे मी आला तर ते घेऊन याला। ह्या जो दिवाळीचा चिवडा असतो ना, तो असाच संपवायचा असतो। तुम्ही कसा संपवता मला सांगा, मी तरी असं संपवते की भेळ करून खा, त्याचे वेगळं काही काही टाकायचं, मस्त खायचं। काय चाललंय के ना? तयार झालेली आहे आमची आणि आता आम्ही खाणारा होते। दिवाळीचा जो चिवडा असतो की मी उरलेला किंवा याच्या त्याच्याकडनं आलेला, सगळीकडनं ताटं येतात, त्या ताटामध्ये प्रत्येकाकडचा चिवडा व्हेरायटीचा असतो। कोणी पोह्यांचा करतं, कोणी भाजक्या पोह्यांचं करतं, कोणी तळलेल्या पोह्यांचं करतं, कोणी मुरमुऱ्याचा करतं, असे वेगळे वेगळे असतात ते। मग त्या सगळ्या चिवडा एकत्र करायचा आणि मस्त त्याची भेळ करायची। सो या तुम्ही पण भेळ खायला, आता मी बसतोय। पण भेळ बरोबरच आहे आमच्याकडे मटकीची उसळ आणि पोळी सुद्धा आहे। कसलं फराळ करायला, आणि शंभूने पण असा गरबड पसारा करून चिवडा सांडून दिलाय त्याने सगळा। ए शंभू कोणी सांडला हा चिवडा? आता इथे कुठे गरबड पसारा सांडून दिला, चिवडाच आहे तोही मुरमुऱ्यांचा। कसं बेटा नवीन जिंकलाय शंभू? शंभू कसं सगळे आमचा गंपे आता येऊन गेला, साईला तो बिलकुल सोडत नाही, त्याच्याकडे मस्त जातो। आंतरून टाकते, आता झोपायचं आहे। आणि गंप्याला वळून झालेला आहे, गंप्या आणि काका आले होते। आजचा व्हिडिओ आम्ही इथेच थांबतो, भेटूया उद्या सकाळी 8:30 आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।